नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. मी नेहमीच तुमले जा म्हणजे जे पण म्हणजे माहिती राहणी किंवा मी जे स्वतः प्रॅक्टिकली करेले त्या गोष्टी तुमले सांगस आणि करी रेखाळाना प्रयत्न करस. तर आज ना विशेष गर्भसंस्कार. गर्भसंस्कार म्हणून म्हणजे तुमना डोळ्यासमोर त्या 9 महिना 9 दिवस ते पथ्य, त्या जेवण विवण, त्यानं काय काय शेड्यूल राहस वगैरे ते, आणि त्यानंतर मग जरासा व्यायाम आणि आयुर्वेदिक गोळ्या हेच तुम्हाला डोळ्यासमोर फिरस घेईन किंवा मग चांगल्या पुस्तके वाचानं. गर्भसंस्कार म्हणजे तिथलंच नाही आहे, हाय तर आतेनं ते फॅड बन आड दिले, जो तो धाकला मोठा कोर्स करलेस नी गर्भसंस्कारने ट्रीटमेंट देस किंवा काय. तर तुम्ही अशा ज्या प्रलोभन आहेत त्यासले भुलू नका. आज तुम्ही एक गर्भले जन्म दी राहिना, तर साधी सुधी गोष्ट नाही आहे. मग तुम्ही म्हणतात नाही बट आज जन्म देतच नाही. पहिलं काळ मग आपला गौतम बुद्ध म्हणा किंवा ओशो म्हणा, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, ह्या कसा जन्म लेऊनात आणि आते का बनी येतस, आते तशी आत्मा का जन्म नेली राहणं. कारण की कुठेतरी हाय पण रिझन आहे की माय बापच तसं, म्हणजे ते म्हणतस ना चांगलं अन्नधान्य पिकाळांसाठी तशी खेती पण तशी लागस. तर खेतीमाच जर दोष राही ना किंवा खेतीच व्यवस्थित सुपीक नाही राहिली, तर त्या मॅंग चांगलं धान्यानं उत्पादन करता येईन. सेम तसंच आजकालला मायबाप मोबाईल म्हणा, टी व्ही, झगडा, डिवोर्स, घरमावणारी भांडण तंटा, या माझ बट्ट म्हणजे ते जोडप हायवी जायले, त्या मग ती म्हणस मी कमावस, तो म्हणस मी कमावस, नीट ठीक बॉन्डिंग पण नाही. वरतून वय त्याला जास्त मॅटर करस, 30, 35, 28 लग्ने वी राहणार, तर ती जी राहस ना एकमेकांसोबत बॉन्डिंग व्हावणं तो प्रकारच राहिला नाही आहे. बरं ते ठीक आहे. सो मग असा मग काय करानं? तर गर्भसंस्कार हाय काही नॉर्मली गोष्ट म्हणजे असं कोणी ट्रीटमेंट दिली धन करली तर तो प्रकार नाही आहे. गर्भसंस्कारनी व्याख्या ही म्हणजे आपला पुरातन काळपासून आहे. जे मी आता सांगे राहिली ना ते मन बोलणी किंवा मला गुरुन त्यासनी सांगितले किंवा त्या म्हणजे मला मी जास्त पॅक मी इन्फॉर्मेशन लिहिले त्यासनी सांगितले असं नाही. ते आपल्या आयुर्वेदना जुना जुना पुस्तकेच मॅंगलं ज्ञान आहे. तर मी आज ते तुम्हाला सांगे राहिलो गर्भ शॉर्टकटमध्ये सांगे राहिलो ना. तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे ना तर मी एक नंबर आहे तो टाकी ठेवतो, तर कॉन्टॅक्ट करा ना आणि त्याचा आपण जास्त माहिती लेवानी. तर गर्भसंस्कारने सुरुवात कशी बस, ती म्हणजे वडील आणि आई ह्या दोन्ही देवधर्म मार्गना पाहिजे. त्या दोन्हीसनी रेग्युलर मेडिटेशन करानं पाहिजे. ठीक आहे. जर आपले एखादी पवित्र शुद्ध गुरुसना गुरुसले जर आपला घरमा येवांसाठी आपला पोटे जन्माला येवांसाठी प्रार्थना करणी विन किंवा एक शुद्ध पवित्र आत्माले आपला घरमा जन्माला आणणं विन, तर त्यांनासाठी ह्या गोष्टीसना म्हणजे नियम वगैरे ह्या फॉलो करण्यास पडतील. ज्या आपल्या जुन्या ग्रंथ म्हणा किंवा जुन्या ज्या काही तुम्ही कथा ऐकेल होती त्यामुळे तुम्हाला तर माहीतच येईल ना की जसा आप त्या जोडपाले गर्भ पाहिजे तो तसा गर्भ ना निर्माण स्वतः त्या मायबाप करेत. मग वेगवेगळा यज्ञ करीसन म्हणा किंवा प्रार्थना म्हणा त्या टाईपने त्या ती पद्धती वापरेत. तर सेम तसं जर आपले जर तशी आत्मा आपल्या घरमा बलावणी येईन तर आपले पण त्या पद्धतीतून तसं मायबापले पण वागणं पडेल ना. ते काय असंच येत अस का? आणि मग तुम्ही म्हणजे त्या मग काय गाल्या गे जन्माले? नाही. जर आपल्या घरमा तशी पवित्र शुद्ध आत्मा उनी जन्माले तर आपला अख्खा घरनास ना प्रारब्ध आय विजास, आणि म्हणजे अख्खं घरनं काय पूर्ण समाजनं कल्याणवस. आज म्हणजे आपण आपला भारत देशले पूर्ण जगले जर अशी आत्मा दी राहिनो तर परमात्मा आपले त्यापेक्षा भरी भरी देस. तर सांगा ना महत्व इथलं. मग तुम्ही म्हणतात नाही दिदी मग आम्ही ज्या जन्माला म्हणजे आता लेकर येतोच मग त्या काय अशुद्ध आहेत का? नाही नाही तसं नाही आहे. त्या त्यासनी जागावर योग्य आहेत पण एक लेवल राहस आत्माने, स्ट्रॉंग आत्माने. आता बराच गुरु शेतस ना गुरुस ना गुरु ज्यासनी समाधी लिहिली होती ज्यासले 800 वर्ष वाहणं तर ती समाधीनी जी एनर्जी राहस ती हायवी जास म्हणे. कारण त्या गुरुले जन्म लेणार असं तर त्या गुरु अक्षरशः तरशील राहणार जन्म लेवांसाठी. पण त्यासले तसा मायबाप नाही भेटी राहणार. तर तसा मायबाप जर तुम्हाला बनवीन तर मी आता जे सांगे राहिनो ते तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. म्हणजे फॉलो करा म्हणजे मी वरेवर 4-5 गोष्टी सांगे राहिनो तर त्या पद्धतीतून तुम्ही जा पुढे जायचं. एक्स्ट्रा माहिती तुम्ही मी नंबर टाक देसो त्याचा. सगळ्यात पहिली गोष्ट तर त्या दोन्ही मायबाप देवध्यानी मार्गल पाहिजे. म्हणजे त्यासनी ध्यान करान पाहिजे. म्हणजे पोऱ्यानी पण म्हणजे नवऱ्यानी पण नी बायकोनी पण दोन्हीशी ध्यान करान पाहिजे. मिनिमम 1 वर्ष 6 महिना तरी दोन्ही रेग्युलर ध्यान करान पाहिजे. मग कुठली ध्यान पद्धती वापराणी वगैरे जर तुम्हाला लागावीन तर मला सांगजात, मी तुम्हाला सांगसू खाली कमेंटमा की हाही वापरा. कारण ती मला सगळ्यात सोपी वाटणी ती. दुसरी गोष्ट जवळ त्या दोन्ही ध्यान करत राहतच
ध्यान करानंतर त्या दोन्हीचा पंचकर्मवस, एक तर किंवा एक ना पण करू शकतस, आयुर्वेद मग पंचकर्मवस पूर्ण शरीर शुद्धीवस आते हाय आपली चित्तशुद्धी, ध्यान दोन चित्तशुद्धी आणि मननी शुद्धी तर वेगळी, विचारसनी शुद्धी वेगळी, पण आता शरीरनी शुद्धी करणं पण गरजेनं राहस, त्यासाठी पंचकर्मवस. पंचकर्मनंतर जवळ प्रेग्नन्सी ठेवणी राहस त्यामा त्यांना एक महिना पहिले दोन इसले ब्रह्मचर्यानं पालन करणं पडस, आणि ब्रह्मचर्यानं पालन करानंतर एक डेट देवावस, तीन चार डेट राहतीस, त्या डेटमा तो टायमिंग देवावस, त्या टायमिंगमाच मग त्यासनी एकमेकांसोबत संबंध बनाळानंतर, ते पण कोठे बनाळानं, बाहेर हॉटेल बिटेलले बनाळानं, नाही तर ते निगेटिव्ह एनर्जी राहतीस जन्मलेवांसाठी, त्या तरसतीस तर बाहेर कद्दयच हॉटेल, एक जवळ आपण आपली प्रेग्नन्सी ठेवली होईन तो हॉटेल किंवा बाहेर कुठेही वाईट जागावर तुम्ही असं करीसन, म्हणजे संबंध टीसर प्रेग्नन्सी राहू देवानी नाही, घरच कवय पण पाहिजे, आणि घर म्हणजे घरातूनच जे पण करणं मी ते घरातूनच करानं. त्यामा पण काही नीती नियम राहतच की कितला वाजान पहिले, बेडशीट व्हाईट कलरनी पाहिजे, म्हणजे गणकच आहे ते, त्यासाठी मी तुला बाकीने नंतर सांगतो. दुसरी गोष्ट, जशी प्रेग्नन्सी राहिली, प्रेग्नन्सी राहानंतर पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना यावर पण एक संस्कार देवावस, त्यामा मग यज्ञ होतस, जसं तिसरा महिना ना, चौथा महिना ना, सातवा महिना ना, तर मायबाप मिळीसन करतस, घरमा वातावरण पण असं प्रसन्न पाहिजे, ती जी गर्भस्थ स्त्री म्हणजे बाई राहस तिले तिनासोबत वा म्हणजे घरमांगला लोकेसं वागणूक, तिने स्वतःनी पण चांगला चांगला ग्रंथ पठण, मंत्र उच्चारण, दोन्ही आईवडीलसनी रेग्युलर परत ध्यान हाय करत राहणं गरजेनंच आहे. त्यानंतर मग कुठेतरी 9 महिना 9 दिवस नंतर डिलेवरी व्हस, म्हणजे माको गणकच प्रोसेस आहे, त्यामुळे काय खावानं किंवा कुठला यज्ञ कराना वगैरे अशा गणकच गोष्टी मी तर तुम्हाला शॉर्टकटमा सांग. तरी असा पोरेसनी ना, असा युनिक, असा पोरेसनी, असा युनिक पोरेसनी शाळा आहे अक्षरशः गुजरातमा, एक डॉक्टर हेतल मनीष सनशेतीस, तर त्या ट्रीटमेंट देतीस त्या समर्पण ध्यानना, ज्या आमना गुरु आहेत त्यासनी साधिका आहेत त्या, तर त्यासनी त्या दिवस सांगे की त्यासनी शाळा आहे अक्षरशः असा डायमंड बेबीसनी म्हणे, कारण इथला जर नीती नियम करीसन त्या मायबापास त्याचा जन्म घालेला राहस, तर त्या जन्मानंतर अवतीभोवती ना परिसर मग त्या दूषित नको व्हाले किंवा त्यासमोर वाईट संस्कार नको पडाले, म्हणे असा पोरेसनी शाळा आहे ज्यामा त्यामा त्या पद्धतीतून जन्माले येईल लेकरे फक्त, आणि त्यामा पण बाया अशा एक एक महिन्याला लेकरेस येतीस नी तरी 2-2 तास थांबतीस, कारण त्या मंत्र उच्चारण वगैरे वडील पण थांबतस, म्हणजे त्या मायबापच नाही तिथली मेहनत आहे त्या पोरे भविष्यमा जाईसन, असं क्वालिटी पण डायमंड लेकरे म्हणजे ते डायमंड म्हणसुद्धा त्यासनी शाळा आहे ते असं समजले वानं, तर जास्तले पण असं काही अशा पद्धतीतून लेकरे जन्माल घालणं तिने एक पवित्र शुद्ध आत्माल जन्म घालणावीन. तर मी म्हणजे मला विचारा की ताई काय करानं, तर मी खाली थोडी इन्फॉर्मेशन टाकसू, तसा कॉन्टॅक्ट करा. आता आमना समर्पण ध्यानमा मी कुठला ध्यान पद्धतीनं प्रचार नाही करानो, मी फक्त एक माहिती आहे जे अख्खा विश्वमा पोहोचायला पाहिजे म्हणून मी सांगणार, तर समर्पण ध्यानमा पण अशा पद्धतीतूनच वस, पहिली गोष्ट तर मायबापास रजिस्ट्रेशन वस, मग त्यानंतर तो जो मुलगा आहे त्याने सिगरेट दारू असं किंवा नॉनव्हेज असा प्रकार नाही पाहिजे तिथला दिवस ना, जो काळ चालू राहील ना प्रेग्नन्सी दरम्यान आणि डिलेवरी दरम्यान त्या पथ्य पाळणं पडतंच फक्त. त्यानंतर मग रजिस्ट्रेशन वस, डिलेव्हरीने डेटसुद्धा समर्पण ध्यानना तिकडे जास की डिलेव्हरी सुखरूप वाहन पाहिजे, गुरु सान्निध्यमा वाहन पाहिजे, यापेक्षा अवभाग्य तर कोणच नाही व्हावं की एक त्या असा आत्माला जन्मविराना स्वतः गुरु तटेशेतस, आणि अशा पद्धतीतून जन्माला लेकरेस ना मायबापसलं टेन्शन राहस, वरतून त्या मायबापनं आणि समाजना उद्धार करी जातस. तर तुम्हाला जर वाटस वीन की नाही दिदी आमले पण या वेळेतून जाणे ना, अशा पद्धतीतून एकच लेकरू जन्माला घाला पण क्वालिटी वन घाल. मी तुम्हाला सांगायलाच विसरी गो की जवळ त्या नवरा बायको ध्यानले बसतस तवय त्यासनी आवाहन करानं की म्हणजे ध्यान व्हावानंतर प्रार्थना करतस ना तवय, हे परमात्मा हम दोनों किंवा हे परमात्मा हम पवित्र शुद्ध आत्मा के माँ बाप बनना चाहते हैं, हम गुरुओं के गुरु या फिर पवित्र और शुद्ध आत्मा को अपनी कोख से जन्म देना चाहते हैं, ऐसी आत्मा के माँ बाप बनने का सौभाग्य भाग्य हमें प्राप्त हो, ये ऐसी हमारी शुद्ध प्रार्थना है. परमात्मा हमारी कोख से एक पवित्र शुद्ध आत्मा जन्म ले, गुरुओं के गुरु जन्म ले, यही आपसे शुद्ध प्रार्थना है, शुद्ध प्रार्थना है, शुद्ध प्रार्थना है. हाई मेरे म्हणजे हाई जी प्रार्थना आहे तुम्ही तिला शॉर्टकटमा बनाडू शकतस, पण इले रोज ध्यान करानंतर बोलणीचे जवळ आपण कंटिन्यू ती आत्माले आवाहन आवाहन दे तसं तवय तशा आत्मा आपल्या अवतीभोवती राहतीस, म्हणजे त्याबरोबर प्रेग्नन्सी सॉरी जवळ संबंध होतस त्या टाईमले त्या तिथे उपस्थित राहतीस, तर
आई प्रार्थना करणं खूप गरजेनं आहे, आई प्रार्थना करणीच पडस आई श्रीगळी तुम्ही सांगा ना. आतेना जमाना मात हम दो हमारे दो पहिले जमाना मात्री नऊ दहा जन्माला गाले त्या मँगला एखादा अब्दुल कलाम बने एखादा महात्मा गांधी बने, पण आते दोन मँगला एक जरी चांग म्हणजे चांगला निघणार तरी देवले धन्य मानू नये, तर दोन जन्माला गालन त्या दोन्ही पण जर किडा पाडात ते समाजसाठी पण चांगलं नाही, गरणासासाठी पण चांगलं नाही. तर वाटल्यास एकच जन्माला घाला, पण असं डायमंड बेबी जन्माला घाला आणि मग तुमले वाटेन की त्या दीदी ते खर्ची की का नाही, एक रुपया भरणार नाही, फक्त तुमले ध्यान करणे, ध्यान थ्रू अशा पद्धतीतून जाणे, त्या टायमिंग देतच त्या टायमिंग फॉलो करणे. तर हे लोके अक्षरशः ना नऊ नऊ दहा दहा लाख रुपये या गोष्टीसनासाठी बाहेर खर्च करी राहणार, आपले आपला भागना लोकेसले यानी किंमत नाही. पण तुमले फुकटमा भेटावे, तुमले जर नंबर लागावीन किंवा काय तर मला सांगत मी टाकसू आणि कशा पद्धतीतून जावं, पहिले ते जॉईन कर लिया मग पुढली प्रोसेस करा, आणि तर फुकटमा भेटी राहिनं ल्या. मी मग तुम्ही म्हणजे दीदी तू न काय वेळ मला खूप लेट माहीत पडणं, नाही तर मी तरी इथला तरीसुद्धा आम्ही अजून प्लॅन चालू आहे की जर आपलं सगळं व्यवस्थित होय ना तर आपण एक गुरुकार्य करायला पाहिजे ते, आणि अशा आत्माचं जन्मालगुनी तर कोले नाही वाटाव. तर म्हणजे सगळ्यासले प्रार्थना आहे की तुम्ही पण इथलं नाही व्हावा तरी थोडं तरी फॉलो करा, आपण एक समाजले चांगला लेकरे द्या, चांगला भारत, सुजाण भारत, सुशील भारत, आणि आपला घर मायबापासून नाव निघत, मायबापासून उद्धार होत शेवटी जर लेकरे चांगल्याने निघणार तर ते तुम्हाला आत्मा आहे, तुम्हाला माता.